झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून आज भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे झारखंडमध्ये गढवा आणि चायबासा इथं दोन प्रचारसभा घेणार आहेत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानांची गढवा इथं सभा, सभा होत आहे पलामूमध्ये विधानसभेचे पाच मतदारसंघ असून गढवामध्ये विधानसभेचे दोन मतदारसंघ आहेत पंतप्रधानांच्या भाजपा उमेदवारांसाठी होणाऱ्या प्रचारसभा या मतदारसंघांमधल्या उमेदवारांना बळ देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे झारखंडमध्ये भाजपा आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन यांच्यासह इंडी आघाडीनं देखील जोरदार प्रचार सुरू केला आहे दरम्यान झारखंड विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजपचा जाहीरनामा काल भाजपा नेते अमित शहा यांनी रांची इथं जाहीर केला झारखंडची ही निवडणूक केवळ सत्ता बदलणारी निवडणूक नाही तर राज्याचं भविष्य सुनिश्चित करण्याची निवडणूक आहे असं सांगून भाजपाला मतदान करण्याचं आवाहन झारखंडमधल्या मतदारांना शहा यांनी यावेळी केलं त्यानंतर झारखंडच्या बरकट्टा इथं त्यांनी प्रचारसभाही घेतली झारखंडच्या भ्रष्टाचारी मुख्यमंत्र्यांना पाय उतार करायचा आहे झारखंडच्या पंचवीस वर्षांच्या विकासासाठी पंचवीस संकल्प असलेला जाहीरनामा आमच्या पक्षानं दिला आहे या जाहीरनाम्यात युवा महिला शेतकरी आणि गरिबांना प्राधान्य देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं भाजपाचं सा सरकार आल्यावर घुसखोरांना रोखण्यासाठी कठोर कायदा केला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं यावेळी झारखंड प्रभारी शिवराज सिंग चौहान सहप्रभारी हेमंत विश्वास शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी उपस्थित होते